तर आजची आपली रेसिपी आहे आंबट वरण, म्हणजेच फोडणीचं वरण किंवा तिखट डाळ. तुमच्या इथे काय म्हणतात नक्की कमेंट करून कळवा. अशाच छान छान रेसिपींसाठी नमुकी रसोई चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी इथे तुरडाळ आणि मुगडाळ असं दोन्ही मिळून एक वाटीभर अशी डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथे नुसती तुरडाळही घेऊ शकता, पण मी मुगडाळ यासाठी घेतली आहे कारण तुरडाळ ही बऱ्याच जणांना पित्त होतं. आता डाळ ही आपण स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने. डाळ स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये ती भिजत घालायची एक तासासाठी, म्हणजे डाळ आपली लगेच पटकन शिजते. आपली डाळ छान भिजलेली आहे, आता आपण कुकरला लावूया. आता डाळीमध्ये मी पाव चमचा हिंग घालतीये, त्यानंतर हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा. आता आपण तेल घालूया, पाव चमचा तेल घालतीये मी. तेल घातल्यामुळे आपली डाळ छान शिजते. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्या घेऊया आपण. आपली डाळ छान शिजलेली आहे, आता ती आपण घोटाळून घेऊया. थोडस मी पाणी घालतीये डाळीतलं, परत एकदा आपण याला स्मॅश करून घेऊया. आता आपण वरणाला फोडणी देऊया, त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालतीये. आपलं तेल छान गरम झालेलं आहे, आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालतीये, म्हणजेच राई. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचंय, छान तडतडलं पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते आपल्या वरणाला. त्यानंतर मी कढीपत्ता घालतीये, त्यानंतर मी लसूण घालतीये ठेचलेला, चार ते पाच पाकळ्या घेतलेला लसूण मी. त्यानंतर मी फोडणीला कांदा घालतीये, एक कांदा घेतलाय मी बारीक चिरून. त्यानंतर मी एक छोटे टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. कांदा आणि टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता मी लाल तिखट घालतीये एक चमचा. त्यानंतर मी धना जिरा पावडर घालतीये एक चमचा. आता मी वरणामध्ये शेंगा घालतीये, खूप सुंदर लागतात, परतून घेते मी आधी. आता आपण डाळ घालून घेऊया, छान मिक्स करून घेऊया. आता मी डाळीमध्ये थोडंसं पाणी घालतीये, जसं तुम्हाला घट्ट पातळ जसं डाळ हवी आहे, वरण हवंय, त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी करू शकता. आता आपण शेंगा शिजून घेऊया, पाच मिनिटं तरी लागतील आपल्या शेंगा शिजायला. आपण झाकण देऊन त्या शिजून घेऊया. आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत. आता आपण कैरी घालूया, कैऱ्यांचा सीझन आहे तर कैरी ही झालीच पाहिजे. तुम्ही याऐवजी कोकम घालू शकता किंवा आंबोशी देखील घालू शकता. आता मी याच्यामध्ये मीठ घालतीये चवीनुसार. आता आपण वरणामध्ये एक ते दीड चमचा गुळ घालूया. गुळामुळे चव खूप छान येते आपल्या वरणाला. आणि आता आपण झाकण देऊन कैरी देखील शिजून घेऊया. आपली कैरी देखील मस्त शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये ओलं खोबरं घालतीये खवळलेलं. खूप मस्त होतं हे वरण, सहज चार ते सहा जण खाऊ शकतात आंबट वरण. हे मस्त गरम गरम भातासोबत मला तो फारच आवडतं आणि माझ्या घरातल्यांना, सगळे आवडीने खातात. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आता वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये. बघताना किती सुंदर दिसतंय आपलं वरण.
की डाळ तुम्ही कशा सोबत सर्व करू शकता, तर भाकरी सोबत सर्व करू शकता, पोळी सोबत सर्व करू शकता, किंवा डाएट वाल्यांनी तर अशी सुद्धा नुसती खाल्ली तरी उत्तमच आहे, कारण डाळीमध्ये खूप प्रोटीन असतं, त्याचबरोबर गरम गरम भातासोबत।